पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढले आहे, असे प्रतिपादन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वृक्षारोपणावेळी केले. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहे. या पंधरवड्याअंतर्गत भाजपच्या वतीने खारघर सेक्टर 21 येथील ग्रामविकास भवन या परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रम आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या वाढदिवसापासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या जयंती दरम्यानच्या कालावधीत देशभरात भाजपच्या सेवा पंधरवडा आयोजित केल्या आहे. या पंधरवड्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअंतर्गत खारघर सेक्टर 21 येथील ग्रामविकास भवन परिसरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समितीचे माजी सभापती प्रवीण पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समितीच्या माजी सभापती अनिता पाटील, माजी नगरसेवक रामजी बेरा, निलेश बाविस्कर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपचे खारघर सरचिटणीस दीपक शिंदे, गीता चौधरी, साधना पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. आज आपले भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस या निमित्ताने या सर्व पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये, मग खारघर असेल किंवा पनवेल असेल, कामोठा असेल, आणखी इतर सर्व क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत. माननीय नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान झाल्यापासून भारताची शान ही उंचावतच चाललेली आहे. आपण पाहतो आहोत की कोरोनाच्या निमित्ताने मग सांगता इथे जगभरामध्ये अवकळा आलेली आहे आणि सगळीकडे एक सांगता मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे. अगदी आपण पाहावं तर इराण असेल, अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल, भूतान असेल, नेपाळ असेल, बांगलादेशसुद्धा असेल, बांगलादेशसुद्धा त्याच वाटेवरती आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये मोठं संकट हे चाललेलं आहे. अनेक देशांमध्ये आपण पाहाल जे तुर्कीसारखे सांगता मोठी मोठी राष्ट्र त्यांच्यापासून सगळीकडे मग सांगता त्यांचं चलन जे आहे त्याचं अवमूल्यन हे होत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात संकट त्यांच्यात उभे राहिलेलं आहे. परंतु आपण मात्र सांगता आपला रुपया हा डॉलरच्या समोर इतका मजबूत ठेवलेला आहे त्याच्याच बरोबरीने आपण या इथे भारताचं एक सांगता महत्त्व हे ते योगा असेल, सांस्कृतिक असेल, त्याच्याचबरोबर इस्रोचे विविध असे सांगता या इथं मोहिमा असतील किंवा आपल्या नौदलाचं मोठ्या प्रमाणात सामर्थ्य वाढणं असेल आणि त्याचबरोबर आपण जागतिक स्वरूपामध्ये बघतोय की भारताचं महत्त्व हे वाढत चाललेलं आहे. ह्या सर्वांसाठी ज्यांच्यामुळे हे सर्व घडत चाललेलं आहे असे माननीय नरेंद्र मोदीजी ह्यांचा वाढदिवस हा आज आहे आणि त्यांचा वाढदिवस हा एक सांगता इथं सेवा पंधरवडा म्हणून साजरा व्हावा म्हणूनच या इथे भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि जनतेची सुद्धा अशा प्रकारची इच्छा आहे आणि म्हणूनच विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आता या इथे भारतीय जनता पार्टीतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम ज्या इथे आयोजित करण्यात आलेला आहे. याच्याच बरोबरीने आता विविध कार्यक्रम असतील, मग ते आरोग्य शिबिर असतील किंवा त्याच्याच बरोबर मग जागरूकता शिबिर असतील, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत. हे कार्यक्रम आपण यशस्वी करण्यासाठी सर्वजण सांगता आपण प्रयत्न करायचा आहे जेणेकरून नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा सांगता या इथं साजरा होत साजरा आपल्याला चांगल्या प्रकारे करता आलं, त्यांना आपल्याला अशा प्रकारे सांगता योग्य प्रकारे त्यांना सलाम करता आला, त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कार्याला सलाम करता यावा यासाठीच आपण सर्वांनी झटायचं आहे. एवढंच मी सांगेन. नरेंद्र मोदीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त या इथे मी शुभेच्छा देतोच आणि त्याच्याच बरोबरीने या इथे आपल्याला या वाढदिवस या पंधरवड्याच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने आपल्या जनतेपर्यंत आपण सांगता जास्तीत जास्त स्वरूपात पोचण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची सांगता त्यांना आणखीन सांगता कार्य त्यांना कार्याची सांगता त्यांना त्यांचा फायदा व्हावा यासाठी आपण सर्वजणांनी प्रयत्न करूया. एवढंच मी इथं सांगेन. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.